जामनेर तालुक्यातील पहूर या ठिकाणी आमदार रोहित पवार यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं। जामनेर तालुक्यातील पहूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते तथा कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांचं पहूर या ठिकाणी आगमन झालं। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे जल्लोषात स्वागत करण्यात आलं। बसस्थानक परिसरात त्यांचं आगमन होताच फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली। यावेळी माजी जिल्हा परिषद कृषी सभापती प्रदीप लोढा यांच्या निवासस्थानी सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी माजी जिल्हा परिषद कृषी सभापती प्रदीप लोढा, उपसरपंच श्याम साळवे, भास्कर पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस युवा तालुका अध्यक्ष शैलेश पाटील, रवींद्र मोरे, शरद पांढरे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी ड्रायझोन हटवून पहूर गावाचा पोखरा योजनेत समावेश करावा, तसेच हिवरी, वडगाव, पिंपळगाव खुर्द ग्रामपंचायतीचे विभाजन करून स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा देण्यात यावा, शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचा लाभ मिळवून द्यावा आदी मागण्यांचं निवेदन सादर करण्यात आलं। प्रतिनिधी संतोष पांढरे, न्यूज टुडे 24, जळगाव। राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी।